आक्रमकपणे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवणार अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांचं अत्यंत आक्रमक आणि स्फूर्ती देणारं मार्गदर्शन झालं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे एक महत्वाचे शीर्षस्थ नेते अमितभाई मुंबईत आले होते आणि आज मुंबईतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावून महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा त्या ठिकाणी आवाहन केलंय आणि कार्यकर्त्यांमध्ये एक जोश मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या भाषणाने निर्माण झालेला आहे. भाऊ, उद्धव ठाकरे यांना निशाणा केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने गद्दारी केली आता त्याला उत्तर देण्याची वेळ आली. मुंबई महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकवा अत्यंत पारदर्शकपणे त्यांनी सांगितलं की उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांची शिवसेना जे भारतीय जनता पार्टीच्या विषयी चुकीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, गद्दारी खऱ्या अर्थाने त्यांनी केली ही खुलेआमपणे आज त्या ठिकाणी अमितभाईने आपल्या भाषणामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं. कुठलाही आडपडदा न ठेवता आणि त्या आपल्या अपमानाचा बदला या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारचं आवाहन केलं आणि कार्यकर्ते एकदम जोरात त्या ठिकाणी पेटून झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाले. 150 टार्गेट दिले. छत्रपतींचा विचार म्हणजे